नमस्कार, एस आर बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडी. कोलारला शिवजयंती महोत्सव समितीनं 5 दिवस शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हे मुलं सगळी साजरी करत असतात. आपण आता कोलारच्या या ज्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी आहोत. आपण बघू शकतो अतिशय सुंदर असा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. शिव जे शिवभक्त आहेत या सर्वांना महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेता यावं, त्यांना मुजरा करता यावा, यासाठी 5 दिवस हा सगळा सोहळा सुरू राहणार आहे. 21 तारखेपर्यंत दररोज हे तरुण या ठिकाणी जमतात आणि हा उत्सव साजरा केला जातो. आपण बघू शकतो या ठिकाणी असंख्य अशा या ठिकाणी दिवे लावण्यात आली आहेत, त्याचबरोबर मशाली पेटवण्यात आलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची जी जयंती आहे, छत्रपतींची जी जयंती आहे, मोठ्या उत्साहात हे सगळे तरुण साजरे करत असतात. आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी निकुंभ आपल्या सोबत आहेत. शिवाजी, मोठा उत्साह तुमच्यामध्ये दिसतोय, महाराजांची जयंती तुम्ही साजरी करताय, कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन असतं? सर्वप्रथम मी तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात आपण शिवजयंती महोत्सव समिती या सगळ्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन काम करत आहे. आपण 16 तारखेपासून शिवजयंतीला सुरुवात केलेली आहे. 16 तारखेला आपण सुसैन महाराज नाईकवाडी म्हणून शिवशक्ती जागर असा कार्यक्रम ठेवला होता आणि महाप्रसादचा कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर आज 17 तारखेला आपण दीपोत्सवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने दिव्यापंत्यांची वाट लावून आणि मशाले पेटून आपण आज आतषबाजी करून 17 तारखेचा कार्यक्रम आपण केलेला आहे. उद्या 17 तारखेला आपली कोलार, लोणी, बाबळेश्वर, आपलं दाड या सगळ्या पट्ट्यामध्ये जवळपास 15 ते 20 किलोमीटर 1000 ते 1500 मुलांची बाईक रॅलीचं पण आयोजन केलेलं आहे. ते पण मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्या 5:30 वाजता कोलार येथून रॅलीला सुरुवात होईल. त्यातसुद्धा आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊ अशी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो. आणि 19 तारखेला म्हणजे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी आपण सकाळी सर्व मान्यवरांना बोलवून प्रतिमेचं पूजन ठेवलेलं आहे. तोही कार्यक्रम आहे आपला. 19 तारखेला आपण 10 वाजता प्रतिमेचं पूजन ठेवलेलं आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी 19 तारखेला म्हणजे आपण रात्रीला जी मिरवणूक काढणार होती पण त्यामध्ये पण आपण सर्वांनी सहभागी होतो अशी मी शिवजयंती महोत्सव समितीवरती सर्वांना विनंती करतो. आणि या शिवजयंती महोत्सव समितीमध्ये आपल्या गावकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी मोलाचं सहकार्य करून दरवर्षी हातभार लावतात, त्यांचंही मनापासून अभिनंदन. असं सहकार्य त्यांच्याकडून दरवर्षी अपेक्षित आहे. एवढं बोलून मी आपल्याला धन्यवाद करतो. नक्कीच, आपण जर बघितलं तर महाराजांची जयंती म्हणजे मोठा उत्साह असतो. आणखी काही तरुण आहेत, महाराजांची जयंती म्हणजे खूप उत्साह असतो. कशी आता तुम्ही हे सगळे साजरे करताय आणि काय आनंद देखील की या शिवजयंतीला दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे मुलांमध्ये. त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या कोलार भगवतीपूर गावामध्ये झेंडे लावलेत, तसं त्यांनी मशाली लावल्यात, तसे दिवे लावलेत. आपण तर बघताच आहात, महाराजांची मूर्ती आणली मोठी, तिला हार घालून महाराजांचं एकदम मुलांमध्ये पूर्ण गावामध्ये एकदम शांततेत शिवाजी महाराजांचं पूर्ण जोशामध्ये काम चालू आहे आणि याच्यामध्ये पूर्ण गावाचा सहभाग आहे. तर फक्त कोणत्याही एका जातीचेच मुलं हा कार्यक्रम न करता 18 पगड जातीमधील 12 बलुतेदार सर्व सहभागी होऊन शिवजयंतीची खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात महाराजांची जयंती साजरी करतात. तर आपलं सर्वांना आमंत्रण आहे की नगर जिल्ह्यामध्ये कोलार भगवतीपूर गावामध्ये ही जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तरी आपण सर्वांनी या जयंतीचा अवश्य लाभ घ्यावा आणि आतुरता आहे. 19 फेब्रुवारीची आजपासून उत्साहाला जल्लोषामध्ये सुरुवात झालेली, आपण तर बघतच आहात. नक्कीच, आपण जर बघितलं तर 19 तारीख सगळेजण वाट बघतायत महाराजांच्या जयंतीची आणि कोलारमध्ये हा जो उत्साह आहे हा तर 5 दिवस सुरू राहणार आहे आणि आपण देखील या उत्साहात सहभागी व्हावं असं आवाहन हे तरुण करतायत. हरीश दिमोटे, SRB News, कोलार. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कोलार भगवतीपूर या नगरीमध्ये शिवजयंती उत्सव हा सर्व ग्रामस्थांच्या दृष्टीने, विशेषतः युवकांच्या दृष्टीने मोठा आकर्षणाचा विषय असतो. शिवजयंती 19 फेब्रुवारीला असते पण महिनाभर अगोदरच युवकांच्या मनामध्ये उत्साह संचारलेला असतो की शिवजयंती आपण अशा पद्धतीने साजरी करणार, तर
तशा पद्धतीने साजरी करणार. आणि आपण दरवर्षी प्रत्येक शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये तितक्याच उत्साहाच्या वातावरणात फेटे वगैरे बांधून पारंपरिक पोशाख घालून आपण शिवजयंती साजरी करतो. ही आपल्या गावाची ओळख आहे आणि आपल्या गावाने शिवजयंती सुरू केल्यानंतर मग ती प्रथा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला सुरुवात झाली. शिवजयंती उत्सव जो छोट्या प्रमाणात केला जायचा तो गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आपल्याला सांगू इच्छितो की 16 तारखेला यंदाच्या शिवजयंतीनिमित्तानं यंदाच्या 16 तारखेला बेलापूर रोडला राऊत खर्डे वस्तीवर भक्ती जागर भक्ती आणि शक्ती जागर असा सुदेश महाराजांचा जागराचा कार्यक्रम झाला. त्यालाही मोठ्या उत्साहात अनेक युवक सहभागी होते. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने बस स्थानकाच्या या भव्य परिसरात पटांगणामध्ये दीपोत्सव मशाली जाळत आहेत, दीपोत्सव होत आहे आणि फटाक्यांची आतषबाजी होती. त्याचप्रमाणे आपल्या समोर व्यासपीठावर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पुतळा, त्याचप्रमाणे पागे अतिशय रेखीव असा देखणा देखावा हा उभा केलेला आहे. शिवजयंतीनिमित्ताने गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवर त्याचप्रमाणे नगर मनमाड हायवेच्या मधोमध सगळीकडं भगवे ध्वज गेल्या 5 दिवसापूर्वीच लागले, त्यामुळे गेल्या 5 दिवसापासून कोलार भगवतीपूरमधलं संपूर्ण वातावरण हे भगवमय आणि शिवमय झालं आहे याचा सर्वांनाच आनंद आहे. उद्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे उद्या सायंकाळी 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दरवर्षीप्रमाणे भव्य रॅली निघणार आहे. त्यामध्ये शेकडो मोटरसायकलस्वार आपापल्या दुचाक्या घेऊन त्या रॅलीमध्ये सहभागी होतील. ती रॅली कोल्हारपासून प्रवरनगर नंतर लोणी या ठिकाणी जाईल, तिथून पुन्हा कोल्हारमध्ये येईल असं रॅलीचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर परवा 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता ठीक 10 वाजता दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं तितक्याच मनोभावे पूजन होणार आहे. आणि ते पूजन संपन्न झाल्यानंतर सायंकाळी आपण याच ठिकाणी जागेवरच मिरवणूक करणार आहोत. वाद्यांचा गजर राहणार आहे, फटाक्यांची आतषबाजी असणार आहे, छत्रपती आणि जिजाऊ मातांचा जयघोष असणार आहे. आणि सर्वांची एकच अपेक्षा आहे की त्या मिरवणुकीमध्ये कुणीही व्यसनाच्या आहारी न जाता शिवजयंती ही आपल्याला निर्वसनी साजरी करायची आहे. कुणीही एकाने ते कृत्य करू नये, एकानेही ते कृत्य करू नये अशी एक माफक अपेक्षा ग्रामस्थ म्हणून आपल्या सगळ्यांकडून बाळगतो. अर्थातच दरवर्षी आपल्या कुठल्याही मिरवणुकीमध्ये व्यसनाधीन कुठलाही युवक पाहायला मिळत नाही, हे एक आपल्या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि ते याही वर्षी आपल्याला जपायचं आहे. एवढंच बोलतो आणि आपण सर्व कार्यक्रमांना उद्या आणि परवाच्या एवढ्याच मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हायचं आहे. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.